खूप सुंदर आहे. याची हाईट काय दादा? आणि हे ना प्लाय आहे, बघा हे प्लाय आहे, हेवी आहे, म्हणजे कमीत कमी आहे ना याला आपण प्लाऊड मध्ये आहे ना पूर्ण. अच्छा, नंतर याची प्राइस डिसाइड होईल. मागे असा पडदा ठेवलेला, व्हाइट पडदा. आणि हा कसा, हा पडदा काय ओपन होतो काय? छान कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेले आहेत फुलांचे. असे खाली कपडा आहे ना, वेलवेट येणार ना, छान केलेले. आणि प्राइस याची 7000 आहे. ती लाईट चालू. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलोय ठाणे वेस्टला आहे ना, तलाव पाळी जवळ आहे ना, रेमंड आहे. आणि त्या रेमंडच्या बाजूला आहे ना HDFC बँक होती. ती आता HDFC बँक आहे ना बंद होऊन आहे ना, थोडी पुढे गेली आहे. पण त्याच्याच जागी आहे ना मकरचं आता एक्झिबिशन लागलेलं आहे, तर ते आपण सगळं काही कवर करणार आहे विथ किंमत. तर चला मग सुरुवात करूया. आणि हे रोज चालू असतं, सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत याची वेळ आहे. आणि तुम्हाला आहे ना मी आहे ना व्हिडिओमध्ये आहे ना त्यांचा नंबर पण देईल, जेणेकरून आहे ना तुम्ही आहे ना त्यांना कॉल करून पण आहे ना डिटेल विचारू शकतात. तर हे बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतोय, बघा हे तलाव पाळी आहे. बघा हा तलाव पाळी आहे, इकडे बाजूलाच नाही बघा, हे रेमंड आहे ना, रेमंड कंपनी म्हणजे रेमंडचं आहे ना शॉप आहे मोठं डबल डेकर. आणि इकडे बघा बाजूलाच आहे ना एक ग्रीन लीफ आहे, हे हॉटेल आहे ग्रीन लीफ. आणि ग्रीन लीफच्या बाजूलाच आहे ना ही HDFC बँक होती, आता ही पुढे गेलेली HDFC बँक. आणि इकडे बघू शकतो आता मकरचं आहे ना असं एक्झिबिशन लागलेलं आहे हे बघा. आणि नाव आहे द वेल्वेट ब्लूम. बघा हा यांचा नंबर पण मी तुम्हाला इकडे देतो, हे बघा हा नंबर पण मी दोन्ही नंबर इकडे शो केलेले आहे यांचे. आणि मकरचे बघा हे असे असे पॅटर्न आहे त्यांच्याकडे. आणि आपण आता आत जाऊया. आणि आतमध्ये जाऊन आता आपण आहे ना सगळं सुरुवातीपासून आहे ना कवर करणार आहे. आणि मी तुम्हाला किंमत पण सांगणार आहे. तर हे बघा इकडे आहे ना या साईडला आहे ना असं हे बनते आहे मकर. आणि हे बघा हे असे लाईनीत तुम्हाला असं मकर दाखवतो. आणि आता आपण इकडून सुरुवात करणार आहे. सगळ्यात छोटा पण बघतो आहे या साईडचं पिवळ्या कलरचं छोटं आहे ना ते सगळ्यात, ते जरा बाहेर काढशील. सुंदर असं फुलांपासून आहे ना बनवलेलं आहे हे बघा, खूप सुंदर आहे. याची हाईट काय दादा? 27 फूट. अच्छा, 2.5 फुटाचं आहे म्हणजे 2.5 फूट याची हाईट आहे. आणि काय प्राइस आहे दादा याची? 2500. अच्छा, 2500 रुपयाला आहे. आणि सेम याच पॅटर्नमध्ये आहे ना बघा, हा एक आहे फक्त कलर चेंज आहे. याचा कॉपरमध्ये आहे बघा, कॉपरमध्ये कलर आहे बघा, असा हा कॉपरमध्ये कलर आहे. सेम आहे ना हाईट आणि प्राइस पण सेम आहे ना? ठीक आहे. आणि हे बघा हे एक मंदिरासारखं असं बनवलेलं आहे खूप सुंदर असं. आणि हे ना प्लाय आहे बघा, हे प्लाय आहे, हेवी आहे म्हणजे कमीत कमी आहे ना याला आपण किती वर्ष तरी आपण वापरू शकतो याला. आहे ना सामावून ठेवलं तर म्हणजे आरामात 5-6 वर्ष तरी जाईल. क्वालिटीवाला आहे ना, फ्लावर पण एकदम क्वालिटीवाले आहेत. सुंदर आहे. याची हाईट मला वाटतं 2.5च आहे, फक्त याच्यामुळे आहे ना हाईट वाढलेली आहे. आहे ना, किती फूट आहे? 3.5 आहे ना. अच्छा, 1 फुटापर्यंत मूर्ती बसेल. अरे वा, सुंदर आहे आतमध्ये बघा फुलांचं. म्हणजे 1 फूटची मूर्ती बसेल. याची काय प्राइस आहे? 6500. अच्छा, 6500. हे बघा हे पण एक छान. हे कितीला आहे? अच्छा, 6-6500 येऊन जाईल. आणि हे पण मला वाटतं 3.5 फुटाचंच आहे, पण हे ओपनमध्ये असं म्हणजे मूर्ती इकडे 1.5 फुटाची राहू शकते. आहे ना आरामात. चला दादाला सांगा ना जरा थोडा वेळ थांबायला. इकडे बघूया आपण. अरे वा, हे पण सुंदर आहे. हा हे कशामध्ये आहे दादा? हे मंदिरच आहे ना हे पण? क्लाऊडमध्ये आहे ना पूर्ण. ते बघा असे स्टेप पण दिलेले आहेत, 3 स्टेप दिलेले आहेत. ह्याची काय प्राइस आहे? 15000 पूर्ण LEDचं काम आहे. छान LED केलेलं आहे आतमध्ये हे बघा. आणि याची काय हाईट असेल तरी कमीत कमी? मला वाटते 5 फीट असेल ना. हे जास्त आहे काय? 5 फीट आहे ना. आरामात ना, 2.5 फुटाची मूर्ती आरामात बसेल. अच्छा अच्छा, 2 फुटाच्या, अच्छा 1.5-2 फुटासाठी आहे ना. बरोबर आहे, खूप छान आहे हे बघा.
आणि हेवी मटेरियल आहे, पण हेवी मटेरियल वापरलेलं आहे. अच्छा, कस्टमाइज करून मिळेल ना, म्हणजे काही छोटं मोठं पाहिजे असेल तर आपण तुमच्याकडे घ्यायचा. काय कॅटलॉग असतो का? अच्छा, टॅबमध्ये फोटो आहे. ओके ओके, अच्छा सुंदर आहे. छोटा हे मोठं कितीला आहे? 22,000 आहे. आणि याच्यावरती आपण आरामात 3 फुटाची मूर्ती बसू शकते, है ना, आरामात 3 फुटाची मूर्ती बसू शकते. आणि फ्लावर पण आहे ना, छान आहे. याच्यामध्ये छोटी साईज बघूया आपण. अच्छा, काम चालू आहे ना. हा, हे बघा, ही आता छोटी साईज बनते. ही कितीला आहे? अच्छा, नंतर याची प्राइस डिसाइड होईल. ओके, अच्छा 12 पर्यंत हे पण जाईल. आणि हे बघा, आता इकडे असे कारीगर आहे, ते बनवतात. हे बघा, हे रिंग बनवतात. हे पूर्ण मेटलची रिंग आहे ना ही. आता रेडी व्हायला किती दिवस जातील? याला उद्यापर्यंत होऊन जाईल ना. हे तरी काय रिंगची काय प्राईस? फक्त रिंग असते का, खाली पार्ट असं काय असतं? पूर्ण रिंग आहे. चल, काय प्राईस आहे जी रिंगची? अच्छा, 7-8 हजारापर्यंत जाईल. म्हणजे त्याला अजून डेकोरेशन येणार आहे. बघा इकडं पण, हे पण सुंदर आहे. बघा, मस्त बाजूला 2 असे समई ठेवलेले आहेत आणि फुलांनी असं केलेलं आहे. आणि मागे असा पडदा ठेवलेला आहे, व्हाईट पडदा. आणि हा कसा, हा पडदा काय ओपन होतो काय? अच्छा, असं डिझाईन दिलेलं आहे त्याला. याची काय प्राईस आहे? हे किती फुटाचं आहे? 6,000 आहे. अच्छा, याच्यामध्ये 2 फुटापर्यंत मूर्ती आपली येईल आरामात. आणि काय, फक्त अशी फ्रेम आहे का ही? फक्त फ्रेम आहे. अच्छा, कमळाची फ्रेम आहे, म्हणजे आपण बॅकला असं ठेवू शकतो ना. कितीला आहे, काय प्राईस आहे याची? अच्छा, त्याचं अजून काम बाकी आहे. अच्छा, 8-9 पर्यंत जाईल ते. ही पण एक मस्त फ्रेम आहे. अरे वा, सुंदर आहे. छान कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेले आहेत फुलांचे. असे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. यामध्ये पण हे बघा, हे ओपन आहे ना आता पूर्ण. हे ओपन आहे आणि मूर्ती असे फ्रंटला पण ठेवू शकतो. तरी कितीला आहे, काय प्राईस आहे याची? अच्छा, त्याच रेंजमध्ये का? अच्छा, ओके ओके. हे तयार आहे का, तयार करायचं अजून? अच्छा, खाली कपडा लावा, खाली कपडा आहे ना, वेल्वेट येणार ना, खराब होणार. बरोबर, काय याची काय प्राईस आहे? 8,000 पर्यंत ना. हे बघा, हे बॅकला पण, हे सगळ्यात मोठं आहे मला वाटतं. ते आपण बघितलं तेच आहे ना, पण मोठी आहे ना. अच्छा, लाईट येणार आहे का अजून? आणि हे मस्त अशी झालर दिलेली आहे बघा, मोत्यांची अशी छान झालर दिलेली आहे. सुंदर, हे असे ओपन आहेत ना, खूप सुंदर आहे. मूर्ती आपण असं म्हणजे व्यवस्थित ठेवू शकतो, आहे ना. बाजूला समई वगैरे पण राहते. हां, समई पण राहतील. कन्सेप्ट पण खूप छान आहे, असं मस्त केलेलं आहे. आणि हे बघू शकतो आपण, रथ आहे ना. हा, रथ आहे. हा, रथ आहे. हा बघा, या रथमध्ये तरी किती फुटाची मूर्ती आतमध्ये येईल? दीड फुटाची ना. हे एलईडी पूर्ण असं केलेलं आहे बघा. खाली अशी चाकं पण दिलेली आहेत बाजूला. बघा, असं एक मस्त की हत्ती दिलेला आहे. याची काय प्राईस आहे? 15,500. अच्छा, ही रथाची प्राईस आहे 15,500. आणि दीड फुटापर्यंत मूर्ती आरामात बसेल आतमध्ये. छान. आता रथची हाईट काय जी? 5 फूट आहे ना. 5 फुटापर्यंत असं. अच्छा, 5 फूट 3 इंच आहे. हा बघा, हा पण एक मंदिरच आहे. ती मला वाटतं छोटी साईज आहे. सेम साईज आहे, साईज सेम आहे ना मंदिराची. अच्छा, कन्सेप्ट वेगळा आहे, डिझाईन वेगळी आहे. हा, याचे स्टेप जरा उंच आहेत. हो, याची काय प्राईस आहे? 20. अच्छा, 20 पर्यंत राहील का? याला कसं आहे, असं प्लेन येणार का, याला कपडा येणार असा? अच्छा, काय होणार याला? बार्निश. अच्छा, वॉर्निश येणार. ओके, आपण खूप मस्त आहे. वेल्वेटची अशी पानं आहेत, खूप सुंदर आहे. मरून कलर आहे. हा, हे मरून कलर आहे. अच्छा, चार कलर आहेत ना. गोल्डन आहे, व्हाईट आहे, मरून आहे आणि कॉपरमध्ये. जर आपल्याला कोणता पाहिजे असेल तर आपण तुम्ही लावून देणार असं आहे. आपण सिलेक्ट करू शकतो. हे बघा, फुलांचं असं खूप सुंदर आहे, छान केलेलं आहे. आणि प्राईज याची 7,000 आहे ना. 7,000 रुपये प्राईज आहे. आणि हे पण असं ओपन आहे, त्याला लेडी विडी दिलेल्या आहेत. आता आपण समोरासमोर बघूया. हे बघा, रिंग. अच्छा, रिंग पण आहे. हा, बघा, ही रिंग पण आहे. रिंग जरा
सुंदर रिंग आहे रे, फक्त थोडी अशी फिरो. अच्छा रिअल वडांची पानं आहे ती, फांदी आहेत का? एकदम रिअल आहेत त्या. ती लाईट चालू कर ना, लाईट चालू मस्त दिसत होतं रे तिथून तिथून. मला वाटतं सॉकेट हल्लंय. सुंदर. काय प्राईज आहे या रिंगची? 7,250. अच्छा 7,250 रिंग आहे. सुंदर. हे पण छान केलेलं आहे, मी असं लांबून दाखवतो तुम्हाला. दादा याची काय प्राईज आहे? 12. अच्छा 10-12 आतमध्ये आहे, कारण की त्यांनी आता कसं प्राईज अजून डिसाईड होणार आहे, पण 10-12 आतमध्ये येऊन जाईल. आणि इकडे आपण बघू शकतो राम मंदिर आहे बघा, यांनी असं तयार केलेलं आहे, खूप सुंदर असं राम मंदिर तयार केलेलं आहे. तरी पण याची हाईट कितीपर्यंत असेल दादा? 6 फूट जास्त आहे ना, 7.5 फुटापर्यंत असेल ना. आणि याच्या आतमध्ये मूर्ती आपण बघू शकतो का, किती म्हणजे फुटाची मूर्ती राहील? अच्छा 2 फुटापर्यंत मूर्ती येईल. अच्छा यात पण 1.5 फुटाची. हा बरोबर, 5 पण येतो. सुंदर केलेले बघा, अशा घंटी लावलेल्या छान केलेले. याची काय प्राईज आहे? 28,000. हा पूर्ण प्लायचं आहे नाही आहे. हा बाजूला असे पिलर पण दिलेले ते बघा, या यांनी पिलर पण असे दिलेले, त्यावरती असं फुलांचा गुच्छा दिलेला आहे. हा बरोबर, पूर्ण जर राम मंदिर बनवलं तर 12 फुटाचं. फक्त पुढचं पोर्शन मला वाटतं वाढवला नाही ना. हा बाकी आहे, ते नाही वाढवलं तरी हाईट अशी साईज वाढेल, साईज वाढेल, लांबीला वाढेल. अच्छा हा बघा सुंदर आहे, जंगल थीम आहे. रियल मध्ये वापरलाय, खराब नाही. हे मध्ये पण यांनी रियल मध्येच वापरलाय, खूप सुंदर आहे. अच्छा म्हणजे जे काही फुलं जे काही वापरलेत ना यांनी पानं, ते सगळे क्वालिटी मध्ये वापरलेले आहेत. आणि आपण याची प्राइस बघू शकतो, 9,500 आहे बघा, 9,500 आहे. यामध्ये मूर्ती मला असं वाटतं 2 फिटापर्यंत येईल ना. आवाज याच्यामध्ये कितीपर्यंत मूर्ती येईल? 2 फुट. अच्छा म्हणजे 2 फुटापर्यंत मूर्ती येऊन जाईल. छान आहे, 2 फुटापर्यंत मूर्ती येऊन जाईल. 9,500 आहे. आणि इकडे हे बघा, हे पण सुंदर आहे. हे बघा आता यांचं ना बॅकला ना काम चालू आहे, त्यामुळे थोडा आवाज येतोय. आणि हे बघा इकडे पण आपण बघू शकतो, हे पण मस्त आहे, ओपनमध्ये केलेलं आहे. असे एकदम सुंदर असे ना फुलं आहे बघा, छान असं केलेलं आहे. हां आर्टिफिशियलच आहे पण कम्प्लीट नाही हो. अच्छा अजून कम्प्लीट नाही झालं आहे. ओके कम्प्लीट झालेलं आपण बघूया. आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो, हे बघा सुंदर आहे. आसाममध्ये ना एक झुंबर दिलेलं आहे. हा बघा हा एक झुंबर दिलेलं आहे. यामध्ये पण आपण बघू शकतो तर 1.5-2 फुटापर्यंत मूर्ती आरामात राहू शकते. आणि याची प्राईज आहे 11,000 प्राईज आहे बघा, ही 11,000 आहे. सुंदर. याची हाईट काय दादा? याची हाईट बघ ना जरा, पाच फुटाचं आहे ना ते. अच्छा फ्लॉवर पकडून 5 फूट आहे. तर सुंदर आहे असं एक तुम्हाला लांबून दाखवतोय बघा, छान आहे. आणि हे बघा इकडे असं केळ्यांच्या पानापासून केलेलं आहे ना, हे आर्टिफिशियल आहे. हा ते आर्टिफिशियल आहे. ह्याची काय प्राईज आहे? काय प्राईज दिलेली याची? अच्छा 9,500. ओके 9,500. आणि हे बघा हे रेडी पोझिशनमध्ये आहेत ना. हे आता आपण बघितलं होतं तिकडे, तर अर्धं काम बाकी होतं, तर इकडे आपण बघू शकतो आहे बघा रेडी पोझिशनमध्ये. जर तुम्ही आपण टॉपची हाईट बघायला गेलो तर मला वाटते 7 ते 8 फूट आहे ना. पूर्ण फुलांची पकडायला गेलो तर हाईट 7 ते 8 फूट असेल ना हे. अच्छा आणि कस्टमाइज सांगितलं ते छोटं मोठं पण करून देतील तुम्हाला. ओके हे रिअलमध्ये पण कन्सेप्ट ना खूप छान दिलेला आहे, मला मस्त खूप आवडला. असं ओपनमध्ये पुढे आपण मूर्ती 2-2.5 फुटाची मूर्ती आपण ठेवू शकतो आरामात. आणि छान आहे असं एकदम, जर आपण सामावून ठेवलं ना तर 5-6 वर्ष बघायला नको. ही कसली नेट आहे? ही नेट आहे का, मॅट आहे का? हां अच्छा जूटचा मॅट आहे काय? ओके हे 11,000 आला आहे. अरे वा हे बघा काय सुंदर आहे. हे पण रिअल आहे ना, म्हणजे तुम्ही फांद्या रिअल वापरल्यात, फांद्या सगळ्यांनाच रिअल वापरल्यात ना तुम्ही.
छान केलं आहे, झुंबर पण मस्त दिलेलं आहे, खरंच खूप छान आहे हे पण. काही म्हणजे ना कॉम्बिनेशन जे बोलतात ना कलरचं, ते कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिलेलं आहे. आता रिअल वाटतं असं जंगल थीम अशी. काय प्राईज आहे याची? 10,500. अच्छा 10,500. हे बाजूला एक बॅकग्राऊंडसाठी अशी फ्रेम आहे, बॅकड्रॉप आहे ना. हा हा कितीला आहे? 8,000. हा कितीला आहे रेडवाला? रेडवाला 7,500. आणि हे मागचं कितीला आहे छोटस? 5,500. अच्छा जे पहिले होतं ते पहिले काहीतरी किती बोल असतो? 2,500. अच्छा अच्छा हे 5,500 पर्यंत आहे ना. ओके हे 5,500 हे बघा इकडे पण हे फुलांचा वापरलेला. अच्छा याला अजून कमळ येतील म्हणजे अजून काम बाकी आहे. म्हणजे एक अर्ध काम झालेलं आहे पण तरी किती सुंदर वाटतंय. आणि सगळे आपण मकर जे बघतोय ना एकदम डिसेंट म्हणजे सिम्पल स्वीट अँड खूप छान सुंदर असे केलेले आहेत. आणि कलर पण बघू शकतो पिंक आणि असे मोगऱ्याचे मला वाटतं लढी दिलेले आहेत. आणि हे पण साधारण हाईट मला वाटतं याची 6 फूट असेल, 6.5-6 फूट असेल. काय प्राईज याची? अच्छा काम बाकी आहे. अच्छा 15-16 पर्यंत जाईल ना हे पण. अच्छा कमळ येणार अजून आणि प्रत्येकाला फुलं येतील ना कमळचे. आणि हे बघा हे एक आहे, हे पण एक मोठं आहे. याची हाईट काय आहे? याची हाईट किती? 5.5 फूट असेल ना. आणि अशी बघ ना अशी रुंदी नाही रुंदी ऐसा ऐसा हाईट. हां अशी हाईट किती आहे? माप 4 फीट आहे. 4 फीट आहे का? कितीला येते? 12,500. अच्छा 12,500 ला. हे बघा हे छोट्यामध्ये आपण जे आता समोर बघितलं तेच आहेत नाही? कम आहे प्राईज, छोटा आहे. 300 ते 1700. अच्छा हे 1700 रुपयाला आहे का? अच्छा स्टार्टिंग काय प्राईज आहे तुमच्याकडे? 1700 पासून स्टार्टिंग आहे. पण मस्त फ्रेम बनवली आहे, छान बनवली. ह्याची काय प्राईज आहे? 7,500. अच्छा 7,500. ही मागची आपण बघू शकतो लाईट वगैरे फिनिशिंग काम. अच्छा लाईट येणार आहे अजून याला म्हणजे याला LED येणार आहे का? अच्छा असे लाईट येणार आहे का? हे बघा इकडे आपण बघू शकतो हे 3,500 आला आहे. आपण एक कलर मस्त आहे पीच कलरमध्ये 6,750 ला आहे. आणि हे जे ऑरेंजमध्ये आहे ना हे 4,000च आहे ऑरेंजमध्ये. हे रेडी पोझिशनमध्ये आहेत ना? हे रेडी पोझिशनमध्ये. हे बघा हे 5,750 रुपयाला आहे. ग्रीनमध्ये असं दिलेलं आहे खूप सुंदर. जे रेडी पोझिशनमध्ये आहे ना त्याला टॅग दिलेला आहे यांनी प्राईजचा. आणि हे राऊंडमध्ये पण हे खूप छान आहे. मेटलची रिंग आहे. अच्छा मेटलची रिंग आहे का ही? खाली कोणती? लोखंड आहे का? मेट लोखंड कवर होणार ना? हां ते कवर होणार. काय प्राईज आहे राऊंड? अर्धा राऊंड. अच्छा 7,500. हे आहे हे बघा हे येल्लोमध्ये 5,250 रुपयाचं आहे. छान याची हाईट मला एकदम दाखव बरं काय. किती? 3,500. अच्छा आणि असे 2,500. हा पण सुंदर एक आहे. हे बघा ही एक रिंग आहे, ही पण एक रिंग रेडीमध्ये आहे. 8,000 रुपयाची ही रिंग आहे. आपण बघू शकतो हे बघा या रिंगला पण असे मल्टी कलरचे असे फ्लॉवर्स दिलेले आहेत. आणि इकडे बघा हे एक वेगळं घास असं काहीतरी दिलेलं आहे, ते छान आहे. आणि बघा ही एक फ्रेम आहे. ही बघा ही रेडी आहे का? रेडी व्हायची अजून काम बाकी. अच्छा पॉलिशचं काम बाकी आहे ना याला? फिनिशिंग म्हणजे अजून येणार आहे. इकडे देखो इकडे पण एक बॅकड्रॉप आहे ना. हा किती? 4,500 पर्यंत आहे ना. हा छान आहे बघा सुंदर मकर आहे यांच्याकडे. अच्छा अजून बनतात आहे ना मकर? अजून बनतात आहे यांच्याकडे मकर. आता आपण सगळं पहिले बघा ही लाईट पण आपण बघतोय ना छान अशी लाईट दिलेली आहे. आणि मल्टी लाईट दिलेली आहे, अशी सिंगल लाईट पण नाही दिली आहे, मल्टी लाईट दिलेली. कलर चेंज होतात. चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.